पॅसेंजर रेल्वे गाड्यानंतर आता लष्कराच्या विशेष गाड्या लक्ष होण्याची सध्या शक्यता दिसते. मध्य प्रदेशातील बुरहाणपूरच्या नेपानगर भागात ही घटना उघडकीस आलेली होती. फटाक्यांसारखा मोठा आवाज करणारे 10 डिटोनेटर रेल्वे ट्रॅकवर बसवण्यात आलेले होते. लष्कराची विशेष ट्रेन त्यावरून गेल्यामुळे हे डिटोनेटर फुटले आणि झालेल्या मोठ्या आवाजामुळे घाबरलेल्या लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन सुद्धा थांबवलेली होती. ऐसा है कि सबसे पहले तो बता दें कि हमारे सारे रेल कर्मचारी, हमारी सुरक्षा एजेंसियां बिल्कुल चौकन्ने हैं. आपने देखा भी होगा कि वो पहले ही इन सब बातों को भाप के पकड़ लेते हैं अप्रोप्रिएट टाइम पे, चाहे वो मुंबई का केस हो या बाकी का केस हो. और उसमें डिफरेंट जांच एजेंसियां NIA और सिविल पुलिस बाकी इंटेलिजेंस एजेंसी सभी उसमें काम कर रहे हैं कि सुरक्षा की दृष्टि से ये बहुत इम्पोर्टेंट है. और इसमें जो भी इन्वेस्टिगेशन चल रहे हैं उनमें जल्दी कारवाई होगी. पॅसेंजर रेल्वे गाड्यानंतर आता लष्कराच्या विशेष गाड्या लक्ष होण्याची सध्या शक्यता दिसते. मध्य प्रदेशातील बुरहाणपूरच्या नेपानगर भागात ही घटना खरं तर उघडकीस आलेली होती आणि यामध्ये फटाक्यांसारखा मोठा आवाज करणारे 10 डिटोनेटर रेल्वे ट्रॅकवर बसवण्यात आलेले होते आणि त्यासंदर्भातली ही महत्वाची आपण बातमी पाहू शकतो. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. अतुलजी, आपण पाहतोय पॅसेंजर रेल्वे गाड्या याआधी लक्ष होत होत्या, आता लष्कराच्या विशेष गाड्या लक्ष होण्याची सध्या शक्यता दिसते आहे, तुमची प्रतिक्रिया? असं आहे की त्या दिवशी ज्या गाडीला टोल टाकला होता आडवा असं म्हणत होते ते संदीप सिंग आणि गजेंद्र सिंग पकडले गेलेले आहेत. ते दोघेही नशेडी आहेत. पण आमचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये 6 ब्राह्मण मुस्लिम दारी वेश करून जाळीदार टोपी घालून दंगल पसरवण्याचा प्रयत्न करत होते ते पकडले गेले, हे निवडणूक झाल्यावर का होते हे जनतेच्या लक्षात येत नाही असं भाजपला वाटत असेल तर मग भाजपने याचा पुन्हा विचार करावा. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असतो, रेल्वेमध्ये स्वतःचं मेकॅनिझम असतं रुळावरच्या गोष्टी फेकून देण्याचं, कौगेज म्हणतात त्याला समोर. तर हे सगळे निवडणूक जवळ येत असताना हिंदू मुस्लिम मध्ये तणाव निर्माण करणं किंवा अशा पद्धतीचे गोष्टी निर्माण करून कशा पद्धतीनं देशाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आहे असं तर वातावरण निर्माण होत नाही निवडणुकीच्या तोंडावर, याचाही विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट इंटेलिजन्स, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या गोष्टी काय करतात, म्हणजे रेल्वे ट्रॅकवर हे सगळं टाकत असतपर्यंत त्याचं कंटिन्यू त्याच्यावर इन्स्पेक्शन होत असतं, कंटिन्यू त्याच्यावर इंटेलिजन्सचं लक्ष असतं, हे कुठे चाललं सगळं हे ठरवून केलं जात आहे का निवडणुकांसाठी हे सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण भाजपची प्रवृत्ती अशीच आहे, भाजपने नेहमी अशाच गोष्टी केलेल्या आहे आणि निवडणूक झाली की सगळं शांत होऊन जातं मग काहीच होत नाही. हो नक्कीच अतुलजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.